काय 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 बोलतेस तो मंगल? अगं विसरायला तो फोन आहे की पर्स आहे ती? गुडघा आहे ना, अशी कशी विसरलीस? दादा मला अजून सवय नाही ना झाली त्याची. अरे सवय कसली, एक काम धड करते येत नाही तुला. नको ना रागवूस दादा असं, मी काय गुंतागुंत केलंय का हे? एक नंबरची मेदुळी बाई आहे. समजा समजा दादा शांत मा. हे बघा वंश विसरले आहे त्यांचं चुकलं, पण आता सुद्धा बनी शाळेतच असेल ना? असेल का? ते असेल म्हणजे काय? 3 तास झालेत शाळा सुटून. इतका वेळ बरी शाळेत एकटाच असणार? अगं हो गं बाई, झाली चूक माझ्याकडून. आता काय डोकं पडू का सगळ्यांसमोर? एक मिनिट, मी माझ्याकडे वॉचमॅनचा नंबर आहे, मी त्यांना कॉल करतो. नाही युजली पेरेंट्सना लेट झाला ना तर ते त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन थांबतात. एक मिनिट मी कर. ते नाही लागत मला, निघायला हवं. थांब मी पण येतोय. अरे तुम्ही नका जाऊ, आता तुमची फ्लाइट आहे. आता वैभव अखिल घेऊन येईल बनीला शाळेतून, पण तुम्ही नका जाऊ, तुम्हाला निघायचंय. सॉरी आई, पण आता हनीमून पेक्षा बनीची सेफ्टी जास्त महत्वाची. हे तुम्ही काय विचार करताय? जा ना, जा. वॉचमॅन दादा काय झालं? अहो ते अच्छा आमचा मुलगा शाळेत राहिला. अहो मॅडम, माझ्या केबिन मध्ये आता कोणीच नाही थांबलंय. आतमध्ये असेल ना, मला शाळेत शोधायचं दादा. हो मॅडम, शाळा सुटल्यानंतर ग्राउंड आणि क्लासरूम मी स्वतः चेक केल्यात, आत कोणीच नाही आहे. तुम्ही घरी जाऊन बघा, तिकडे असेल तो. अहो घरी नाही गेला म्हणून आली ना मी. हो मॅडम, तुम्हाला सांगितलं ना शाळेत कोणीच नाही. वसुंधरा एक मिनिट, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, आम्हाला प्लीज आज जाऊन चेक करू द्या, नाही तर मी प्रभूंना फोन करू. हे बघा साहेब, तुम्ही जा पण लवकर आवरा. थँक्यू. दादा राम, दादा दादा, आपण सगळे मिळून शोधत वनीला. ओके, मी आणि वसुंधरा क्लासरूम मध्ये बघतो, तुम्ही आम्ही ग्राउंड वर बघतो. ओके ठीक, चल सिया हळूहळू. वसुंधरा मी इथे चेक करतो, तुम्ही तिथे चेक करा. बनी 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 दादा दादा बनीचं आवडलं नाही इथे मला पण नाही. आम्ही इथे बघतो. ओके आम्ही इथे इथे आकाश आणि वसुंधराचं विमान उडालं. अग म्हणजे आकाश आणि वसुंधरा ज्या विमानात आत्ता बसणार होते ना, ते आत्ता उडालं असं मला म्हणायचं होत. तुम्ही पण चिडवताय, चिडवा. अग वहिनी, अग तसं नाही दोहिनी, मला ना आकाश तर काही कळतच नाही. अग असं नव्हतं अग आधी तो, म्हणजे आता बघ ना तू एवढा मोठा घाट घातला त्यांच्या हनीमूनचा, सगळं कसं छान जुळवून आणलं, पण त्याचा उपयोग काय झाला ग वहिनी? सगळ्यावर पाणी फिरलं थोडामुळे, तर तो वेंदळा मुलगा शाळेत राहिला म्हणून. बनी वेंदळा की त्याला शाळेत विसरून येणारे वेंदळे? हा त्या बोललीस, तेच म्हणलं. सुंदय अजून बोलल्या कशा नाही? तुला तर आवडतच ना माझ्यावर तोंड सुख घ्यायला. काय चुकीचं बोलली ती? हा खरं तर हे सगळं तुझ्यामुळे झालंय, वनीमुळे नाही.
ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित झालं असतं. आकाश आणि वसुंधरा हनीमूनला गेले असते जर तू बनीला शाळेत विसरून येण्याचा पराक्रम केला नसतास. दादा अरे मी मुद्दामून केलं का? चुकून विसरले ना मी. आणि मी काय कुठे रस्त्यावर विसरून आले होते का? शाळेतच होता ना तो. आणि आता शाळेतल्या लोकांची पण जबाबदारी आहेच ना. तू आता दुसऱ्यांच्या चुका काढू नकोस. मुळात तू चुकली आहेस हे मान्य कर. ठीक आहे, मान्य करते मी चुकलंय. आता त्या मुलाच्या पायावर लोटांगण पण घालते. नाही इतका करायची गरज नाही. पण बदी आणि वसुंधरा येतील ना परत तेव्हा त्यांची माफी माग. तेही कांगावा न करता. असते ना माफी मागते, पाय धरते, सगळं करते. कारण चुकते फक्त मीच ना, बाकी कोणीच नाही. बाकी तुम्ही घरचे सगळे सगळा राग माझ्यावर काढा. कांगावा न करता म्हणालो ना मी. वहिनी बघ ना, म्हणजे ह्यांच्या मुलांना शाळेत ना मी आणायचं, घरची कामं मीच करायची. आणि जरा चुकून इकडचं तिकडे काही झालं तर बोलणी पण मीच खायची. इकडलं तिकडं आहो पुरे वंस, तुम्ही जरा गप्प बसा, काही बोलू नका. अगं सुधीर काका, हॅलो अवनी. हा मी वसूचा बाबा बोलतोय. बोला ना, काय झालं? आकाश आणि वसू निघाले का? ते मी कधीपासून फोन करतो वसूला पण तिचा फोनच लागत नाहीये. नाही म्हणजे तिने दुपारी मला कळवलंय ती केरळला चालली येते. पण म्हटलं जाण्याआधी तिच्याशी थोडं बोलून घ्यावं. हो हो, म्हणजे जाणार होते ते. मग अजून निघायला वेळ आहे का त्यांना? बरं जवळपास ऐका ती. नाही म्हणजे काय आहे, आठवडाभर वसू नसणार नाही आता. तर मी काय म्हणत होतो, तुमची काही हरकत नसेल तर मी 2-3 दिवसांसाठी बनीला आमच्या घरी घेऊन आलो तर चालेल का? काका नेमका ना घरी एक जरा प्रॉब्लेम झालाय. हो काय ग, काय झालं? अहो आत्या ना आज मुलांना शाळेत आणायला गेल्या होत्या. तर त्या म्हणजे चुकून त्या बनीला शाळेतून आणायचंच विसरल्या. काय पण अशा कशा विसरल्या त्या? नाही 4 तास झाले बनी शाळेत आहे अजून. मी जाऊन त्याला घेऊन येतो. काका काका तुम्ही नका जाऊ. वसुंधरा आकाश भाऊजी हे आणि अखिल गेलेत त्याला आणायला. नाही पण अशा कशा विसरल्या त्या? अहो आत्यांच्या वतीने मी सॉरी बोलते, त्यांच्याकडून चुकून झालं, त्यांनी मुद्दाम नाही केलं. पण बनी आला की नक्की कळव आम्हाला. मी ते आले ना की मी नक्की कळवते तुम्हाला. वरून आवाज येतो. आवाज बाहेरून कडी लावली कोणतरी. बनी काय होत आहे?
हळू हळू बस बस दादा अखेर दादा खाली कुलरला ठेवून पाणी घेऊन ये बनी बाळा बाळा तू ठीक आहेस ना पाहिजे चल पाणी पाणी येतं बनी कुठे होता स्टोरूम मध्ये मी धावत धावत आलो होती दरवाजा ओके ओके आता शांत मी काय बोलतोय आपण आपण याला घेऊन जाऊया प्लीज ये अग बाई बनी काय झालं रे ये बस आई बाबा आदिती मी पाणी बनी आलाय चौके चौके बाळा पाणी पाणी पी कुठे सापडला हा आणि एवढा वेळ काय लागला तुम्हाला यायला शाळेतूनच आणायचं होतं ना काय पाणी स्टोर रूम मध्ये अडकला होता सकाळपासून काही खाल्लं नाही तर उपाशी होता आणि ताणलेला होता वर पाऊसही पडून गेला तो घाबरलाय थोड बसून जरा खायला देते बनी थोडं खाऊन घे बाळा थोडं बरं वाटत बसून जरा त्याला दुधात जरा हळद टाकून दे आणि आज त्याला गरम कपडे घाल सुधीर काकांना फोन केलाच पाहिजे हॅलो नी हा काका बनी पोहोचलाय हा घरी कसा आहे तो आता नाही घाबरला होता पण आता जरा ठीक आहे ना ठीक आहे मी आणि त्याची आजी आम्ही लगेच आता इकडून निघतो सुशीला नाही 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 नको 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 आम्ही आहोत आता काळजी घेऊ असं म्हणतेस ठीक आहे चालेल मी कळवत जाईन तुम्हाला ठीक आता तू तुझंच नाव सांग ना चिनूनी मला टेरेसवर लॉक केलं होतं म्हणून तुझी आता वाट लागली माझी नाही आपली बाबा जर ओळखला तर मग मी तुझं पण नाव सांगेन ठीक आहे ना पण मी काय केलंय मग चटकीन होऊन घाबरवत असते आणि त्याला होमवर्क करायला तर तूच साईन करतास ना पण तरी तुलाच जास्त रागवणार बाबा पण तू त्याला स्टोर मध्ये लॉक केलंस आणि दार उघडायला विसरलीस पण मला राग आलेला एक तर बाबा आपल्याला हिरवला आत्याची आलेली म्हणून माझ्या लक्षात नाही आलं मला आता आपल्या दोघींची वाट लागणार असेल बरं वाटतंय ना रे तुला अरे पण असं कसं कुणाच्याच लक्षात आलं नाही हा ते वॉचमनला पण नाही कळलं नाही नाही मी उद्याच्या उद्या जातो आणि शाळेत जाऊन विचारतो अरे मुलांची सेफ्टी वगैरे काय प्रकार आहे की नाही हा तिथे स्टोर रूम मध्ये गेलाच कशाला काय रे हा बनी अरे आई काय विचारताय उत्तर दे बाहेरून कडी कोणी लावली होती माहित नाही ते मी खेळत खेळत वर गेलो होतो कधी दार बंद झालं ते समजलंच नाही मला चुकून कडी लागली असेल कशी लागणार कोणीतरी लावली असेल कडी नाही पण ही शाळेची चूक आहे मी याचा छडा लावणारच बाबा मी काय बोलतोय आता हा विषय पुरे झाला तो ऑलरेडी खूप खाबरलाय आपण नंतर बोलूया आणि शिवाय अंग पण गरम झालं त्याच
चला आपण वर रूम मध्ये जाऊ. चल बन ये बन आरामात उठ. अंग अजूनही थोडं गरम लागत आहे. थोडं मला असं वाटतं आज रात्रभर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तर बरं वाटेल त्यांना. मी काय म्हणते तुम्ही आज बनीच्या खोलीत झोपता का? मी थांबते त्याच्यासमोर. त्यापेक्षा तुम्ही झोपा, मी थांबतो इथे त्याच्यासोबत. मला झोप नाही लागणार अशी. त्याला झोपू द्या इकडे. तुम्ही माझ्या रूम मध्ये चला. ओके चालेल. चल ना. चल चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय तो अखिल हे घे चहा घे. उठ जागा आधी. डोळे उघड. काही कामाचा नाही दे रे. अगाई माझं काम चालू आहे. काम झा. आळशी कुठला. काही कामाचा नाहीये. बर सकाळी सकाळी काय काम करायचं तुझं आता? कालचा एक दिवस त्यांचा वाया गेलाय. आज निघू शकतात ना ते. आई अरे काय हरकत आहे. बनी आलाय की सुखरूप परत. आणि कालचा एक दिवस गेला ना रे माया. मग दोन दिवस तरी त्याला जाऊ देत ना. तू फक्त ती नवीन फ्लाईट बुक कर. पुढचं सगळं मी बघते. बनी बरं झालाय का? पण तीच बघायला मी जाऊन येत. अरे तुम्ही कशाला आलात? हे काय प्लेट घेऊन मी वरच येत होते. सॉरी वहिनी, माझ्यामुळे ब्रेकफास्ट तुमच्या एकटीवर पडला. वेडी आहेस का ग? काहीतरी काय. बरं मला सांग बनीची तब्येत कशी? बरी आहे. काही नाही ग. लहान मुलं घाबरली ना की त्यांना थोडासा ताप चढतो. बस आणि तो उतरतो पण लगेच. अखिल फ्लाईट बुक कर ना. फ्लाईट कालची चुकली ना तुमची. आज निघता येईल तुम्हाला. आणि अगं हनीमूनच काय एवढं घेऊन बसली आहेस? बनी आजारी आहे. अशा वेळेला त्याला वसुंधरा जवळ नाही का लागणार? कशाला लागणार आहे? आणि आपण आहोत की माणसं घरामध्ये? आता एवढं बुकिंग केलं ते काय वाया घालवायचं का?
आई मी काय म्हणतोय? तू काही म्हणू नकोस. हे बघ, तुला केरळ सोडून जवळ कुठे जायचं असेल तर तसं सांग. तू 3 दिवस म्हणत होतास की नाही, 1 दिवस वाया गेला, आता 2 दिवसात तरी जाऊन ये. आई प्लीज, एकदा ऐकतेस का माझं? नाही नाही, मी काही ऐकणार नाही तुझं. आई प्लीज. मला आता नाही वाटत आम्हाला हनीमूनला जावं असं.